मनसेचे कामगार दिनी रस्त्यासाठी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा मनसे तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी। जत शहरातील वीज मंडळ कार्यालय ते छत्रपती संभाजी चौक या रोडवरील खड्डे तात्काळ भरण्यात यावेत किंवा नव्याने डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात यावे, अन्यथा 1 मे कामगार दिनी मनसे स्टाईलने रास्ता रोको करण्याचा इशारा मनसेने तालुका अध्यक्ष कृष्णा कोळी यांनी दिला आहे। सांगली मार्गावरील जत शहरातील मुख्य रस्ता वीज मंडळ आणि पोलीस लाईन ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा हा रस्ता अतिशय खराब झाला असून सदर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। सदर रस्त्यावरून एखादे अवजड वाहन गेल्यास प्रचंड धूळ उडत आहे। तसेच या रस्त्यावरून वयोवृद्ध व्यक्ती तसेच मोटार सायकल चारचाकी वाहने तसेच चालत जाणे येण्यासाठी तारेवरची कसरत होत आहे, त्यामुळे वारंवार अपघात होताना दिसतायत। सदरचा रस्ता अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे, तरी जत शहरातील पोलीस लाईन ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा या रोडवरील खड्डे तात्काळ भरण्यात यावेत, अन्यथा दिनांक 30 एप्रिल अखेरपर्यंत कारवाई न झाल्यास कामगार दिनी मनसे स्टाईलने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। संभाजी महाराज चौक ते पोलीस लाईन या रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे ती दुरावस्था त्वरित त्या रस्त्यावरचे खड्डे भरून घ्यावेत आणि नागरिकांना येणे जाण्यासाठी रस्ता हा सुरळीत करून द्यावा यासाठी जत तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही सर्वांनी पदाधिकाऱ्यांनी मिळून माननीय प्रांत साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि आमची प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या निवेदनावरती कारवाई करावी आणि कारवाई करून त्या संबंधित विभागाला त्यांनी सूचना द्याव्यात आणि रस्ता लवकरात लवकर त्याचे खड्डे मुजवून घ्यावेत आणि नागरिकांची सोय करावी। जर हे काम येत्या 30 तारखेपर्यंत झालं नाही तर येत्या 1 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे मनसे स्टाईलनं रास्ता रोको आंदोलन करून त्याबद्दलची योग्य ती भूमिका आम्ही त्या दिवशी घेऊ। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी जत।